बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार माननीय पंकजादाई गोपीनाथरावजी मुंडे यांच्या प्रचाराची सांगता सभा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज, त्याचबरोबर बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजादाई गोपीनाथरावजी मुंडे, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय आमदार श्री धनंजयजी मुंडे साहेब यांचं आगमन या कार्यक्रमाच्या ठिकाणी झालेलं आहे. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांचं आगमन झालेलं आहे. सर्वप्रथम म्हणजे आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिल्याबद्दल आपलं बहुमोल वेळ तुम्ही खर्च केला, या ठिकाणी आला. मी तर विचार करत होतो की ही प्रचाराची सभाच नाही, ही पंकजाताईंची विजय सभा आहे. एवढंच सांगतो, वेळ कमी आहे, त्यांना बोलायचं आहे, ऐकून घ्या. फक्त परत औपचारिकता राहिली आहे, त्यावेळेस येईन, त्यावेळेस बोलीन. आता एवढंच सांगतो, असंच आपल्या सगळ्यांचं प्रेम राहून द्या. ईश्वरचरणी प्रार्थना एवढीच करतो की आपल्या या नात्याला दृष्ट लागू नये. कोण काय म्हणतं याच्यावर विश्वास ठेवू नका. जोपर्यंत श्वासा श्वास आहे तोपर्यंत तुमच्याकरता मी हजर आहे, एवढंच सांगतो. धन्यवाद. नाही वन्स मोर काय. हा कॉलर फाटल माहित आहे का? माझ्या इलेक्शनमध्ये पवारसाहेबांनी असं हे केली, मग मला विचारलं पत्रकारांनी, म्हणलं तुम्ही असं का ते का, म्हणलं त्यांनी संकेत दिलेत की मला मतदान करा. मग हे संकेत जे मला लागू होतात ते पंकजाताईंना लागू होतात. आता त्यांना बोलू द्या आणि आपल्या सगळ्यांची तात्पुरती रजा घेतो. धन्यवाद. आज पंधरा वर्षानंतर मी अशा एका मंचावर आले आहे ज्या मंचावर येऊन माझ्या मनामध्ये एक प्रचंड शांती मी अनुभवत आहे. तो मंच 2009 मध्ये होता, ज्या मंचावर माझे बाबा मुंडे साहेब आदरणीय अण्णा धनुभाऊ आणि मी एकत्र होतो. माझ्या प्रचाराची ती सभा होती आणि आज परत 15 वर्षांनी माझ्या प्रचाराची ही सभा आहे. जसं मला प्रत्येक मीडियाने गेले 40 दिवस हा प्रश्न विचारला, त्याला हवं तसं उत्तर मी देऊ शकले नाही, पण आता देते की या निवडणुकीमध्ये तुम्हाला काय वाटतंय की राष्ट्रवादी आणि धनुभाऊ तुमच्या सोबत आहे. तर मला असं वाटतं की विजयामध्ये, संघर्षामध्ये, भांडण्यामध्ये, आक्रमणामध्ये जे माझ्या मनामध्ये सतत अस्वस्थता होती ती मला आता अजिबात वाटत नाही. कारण मी जेव्हा राजकारणात पहिल्यांदा आले तेही मी ठरवलं नव्हतं आणि हेही मी ठरवलेलं नाही. 2009 24 तारखेला मला वाटतं मी फॉर्म भरला, 24 सप्टेंबर काहीतरी, मला एक्झॅक्टली नाही, पण एक दिवस आधी अगदी
मला मुंडे साहेबांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की तुझा इन्कम टॅक्स भरलेला आहे का तपासून बघ. मी म्हटलं नेहमीच ते विचारायचे काहीतरी लोन असायचं काही कागद असायचे, तर मी म्हणलं थांबा मी विचारून सांगते. आणि त्याच्यानंतर मला त्यांनी सांगितलं की विधानसभा तुला लढायची आहे. आणि त्या त्यांच्या त्या वाक्यानंतर मी जरा अस्वस्थ झाले, कारण मला पुढचा प्रवास दिसत होता. ती अस्वस्थता त्या दिवसापासून मला विजय मिळाला, मला मंत्रीपद मिळालं, मला लाखो पारितोषिक मिळाले, कौतुक मिळालं, राज्याची नेता झाले, देशामध्ये काम केलं, प्रधानमंत्र्यांसोबत केलं, अमित शहांसोबत केलं, अनेक मुख्यमंत्र्यांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली. पण ती अस्वस्थता सदैव माझ्या डोक्यामध्ये असायची, ती मला आता थोडीशी शांत झाल्यासारखी वाटते. त्यावेळी मी 2009 लढले आणि मुंडे साहेब जर राज्यात परत आले असते तर मी राजीनामा देणार होते हे ठरलं होतं, आणि म्हणून धनुभाऊला विधान परिषद दिली होती. कदाचित जर मुंडे साहेब राज्यात परत आले असते, सरकार आलं असतं, तर 100% मुंडे साहेब मुख्यमंत्री झाले असते आणि मी परळी विधानसभेचा राजीनामा दिला असतो. ईश्वराचे देवाचे काय खेळ आहेत मला माहीत नाही, पण आम्ही दोघांच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या. पण कधी कधी वाटतं वेगवेगळ्या वाटा झाल्या म्हणूनच आमचे गुण वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही त्याला पैलू पाडू शकलो आणि आपापल्या जीवनामध्ये उंचीवर जाऊ शकलो. माझ्या बाबांच्या अचानक जाण्यानंतर मला असं वाटायचं की माझ्या डोक्यावर छतच नाही, माझ्या डोक्यावर आभाळ आहे, आभाळाच्या वर आभाळ आहे, त्याच्या वर आभाळ आहे. मला तर वाटतं 2-3 वर्ष मी कुणाशीच मनमोकळं बोलत नव्हते, कारण जबाबदारीचं एवढं मोठं ओझं माझ्या डोक्यावर होतं की माझ्या डोक्यामध्ये दुसरं कुठलाही विषय येत नव्हता. मी हसत होते तेही उसणं आणल्यासारखं, मी रागवत होते, मी काम करत होते. त्या सगळ्या तणावात एखाद्या लहान लेकराला मोठ्या माणसाची चप्पल घालावी एवढासा त्याचा पाय असताना 9 नंबरचा जोडा घातल्यावर त्या माणसाचं चालताना त्या लेकराचे काय हाल होत असतील, तसे हाल माझ्या मनातल्या मनात माझे झाले. मी जगाला कळू दिले नाही, पण माझे जरूर तसे हाल झाले. माझ्या बाबांच्या साईज एवढं होण्यासाठी मला खूप प्रयत्न करावे लागले, आणि हे प्रयत्न जगाला दिसू न देण्याचा एक वेगळा अधिकचा प्रयत्न मला करावा लागला. मी तेव्हाही ठरवलं नव्हतं आणि आताही ठरवलं नाही. 2014 मला मुंडे साहेबांनी फक्त 5 वर्ष मागितले होते, पण 5 वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच साहेब गेले. 2014 राष्ट्रवादीने भूमिका घेतली की गोपीनाथ मुंडे साहेबांच्या परिवारातली जर उमेदवारी दिली तर आम्ही विरोधामध्ये उमेदवार देणार नाही. मुंडे साहेबांना विजयी होऊन केवळ 17 दिवस झाले होते आणि त्यांना शपथ घेऊन 6 दिवस होऊन 7व्या दिवशी साहेब गेले. एवढी भावना लोकांच्या मनात तीव्र होती की आम्ही मुंडे साहेबांच्या परिवाराशिवाय कोणालाही मतदान करणार नाही. हे मी त्यांच्यासाठी बोलते जे लोक परिवारवादावर बोलतायत, जे लोक म्हणतायत एका घरात पद आहेत, ती त्यांच्यासाठी कहाणी आहे की एक बाप मेल्यानंतर त्या पदाची चव आम्हाला कधीच वाटली नाही, ती एक केवळ जबाबदारी होती. आणि माझा बाप हा माझा बाप नव्हता, आपल्या सर्वांचा तो बाप होता, सर्वांचा आधार होता. त्यामुळे त्यावेळी राज्याच्या राजकारणात मी नसते तर मला असं वाटलं की चित्र बदलू नये आणि काही नुकसान होऊ नये, मला राज्याच्या राजकारणात राहणं आवश्यक आहे. कोर कमिटीमध्ये मी होते, अनेक लोकांना उमेदवार द्यायचे होते, आमदार करणं, मुंडे साहेबांनी दिलेले शब्द जे माझ्या डोळ्यासमोर होते ते माझं सगळं जबाबदारी असल्यामुळे मग कुणाला उमेदवारी द्यायची. माझी आई म्हणली माझा राजकारणाशी संबंधच नाही, कारण जेव्हा त्यावेळी काँग्रेसला हरवण्याचा विचार आला होता, धनुभाऊला हे आठवत असेल, त्यावेळी कुणीच उमेदवार समोर येत नव्हता, तेव्हा प्रज्ञाला उभं करा असा प्रकारचा
चर्चा चालली होती तर अडवाणींनी फोन केला की प्रज्ञा तूच उभा राहा म्हणून. तर माझी आई म्हणली माझे 3 लेकर नवऱ्या, माझा घरी नसतो बिचारा, तो दिनी समाजाला अर्पण करून घेतलंय, माझे 3 मुली आहेत, मला राजकारणात एकही पाऊल ठेवण्यात काही रस नाही. आणि त्यामुळे जेव्हा आईला विचारलं, आईने साहजिक आहे एवढ्या दुःखात होती, नकार दिला. यशुताईचं वय कमी पडत होतं आणि एक डॉक्टर म्हणून आपली बिचारी नाकासमोर चालणारी, स्वतःचं काम स्वतः कष्टाने करणारी प्रीतमताई उमेदवार झाली. 10 वर्ष प्रीतमताईनी या मतदारसंघासाठी, या जिल्ह्यासाठी आपल्या जीवनातला क्षण न क्षण दिला. मी जेव्हा राजकारणात आले तेव्हा माझा मुलगा 4.5-5 वर्षाचा होता आणि प्रीतमताईचा तर अवघा 1 वर्षाचा मुलगा होता. पण जबाबदाऱ्यांमुळे माणसं हे सगळे निर्णय घेत असतात. जबाबदाऱ्यांमुळे माणसाला आपल्याला काय पाहिजे काय नाही पाहिजे याचा विचार न करता, लोकांना काय पाहिजे त्यांच्यासाठी काय योग्य याचा विचार करावा लागतो. नंतर पर्यायाने आमची युती झाली. धनुभाऊची माझी आधीच झाली होती, कारण कधी कधी खूप चांगले दिवाळीचे सण माणसाला एकत्र आणत नाहीत, पण दुःखाचे क्षण माणसाला एकत्र आणत असतात, संघर्षाचे क्षण माणसाला एकत्र आणत असतात. मी त्या सगळ्या संघर्षातून एकटी गेलेली आहे, पण जेव्हा मी माझ्या भावाला पाहिलं तेव्हा मला काळजी वाटत होती. त्यांची तब्येत बरी नव्हती, ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि मी त्यांना भेटायला गेले आणि त्याच्यानंतर ठरवलं की आता बस, आता भांडायचं नाही, आता भांडायचं नाही, आपली आपली भूमिका करायची, आपली आपली लढाई करायची. तेव्हा माहीतही नव्हतं, मला की यांची आमची युती होणार आहे म्हणून. असं ठरलं की आता बस संघर्ष नाही करायचा, तू आपण एकमेकांविरुद्ध लढलो तरी असंच खेळत लढायचं, पण आता परिवार जवळ आलाय तर ठीक आहे. परंतु योगायोगाने बघा युती झाली. युती झाल्यानंतर मला लोकसभा लढण्याचा कुठलाही मी प्रयत्न केला नाही, कुठे गेले नाही मला लोकसभा द्या म्हणून, काही स्वतःचं मी काही पुस्तक तयार केलं नाही, माझा अहवाल तयार केला नाही. प्रीतमताईंनाच लोकसभा द्यावी, मला कुठेही ॲडजस्ट करता येईल अशाच भूमिकेत मी होते. पण तेव्हाही मला मुंडे साहेबांनी विचारलं नाही आणि आताही माझी उमेदवारी जाहीर झाली. मला कधी कळले तर योगायोग असतात, त्यावेळी माझी उमेदवारी देणं, धनुभाऊंना विधान परिषद देणं, धनुभाऊंनी राष्ट्रवादीत जाणं, धनुभाऊंनी राष्ट्रवादीतून विरोधी पक्ष नेता होणं, मी भाजपमधून मंत्री होणं, प्रीतमताईंनी खासदार होणं, हे कशासाठी आहे? बघणाऱ्याला वाटेल काहीतरी पद उपभोगण्यासाठी. नाही, तुम्ही आम्हाला जेवढं दिलंय आमचं सगळं खानदान उभं करून तुमची या सेवेला उभं केलं तरी ते कमी पडणार आहे. आम्ही 7 पिढ्या आमच्या कातड्याच्या जोडे जरी करून घातले तरी तुमची आम्ही परतफेड करू शकणार नाही. तुम्ही या देशाला गोपीनाथ मुंडे दिलाय, तुम्ही या देशाला लोकनेता दिलाय, हे तुमचं कर्ज आहे आमच्या पूर्ण कुटुंबावर. योगायोगाने आमची युती झालेली आहे आणि युती झाल्यानंतर आता काय करायचं हा प्रश्न आमच्या वरच्या नेत्यांनी सोडवलाय असं म्हणायला हरकत नाही. आता 4 जूनला तुम्ही काय करतात त्याच्यावर आहे. काय करणार आहे 4 जूनला? काय करणार आहे 4 जूनला? या सगळ्या विषयामध्ये समंजसपणाने, शांतपणाने, अत्यंत मन मोकळेपणाने कोणीतरी हे निर्णय घेत होतं तर ते माझी बहीण प्रीतम मुंडे होती. 10 वर्ष खासदार राहून एक क्षण, आजकाल पदासाठी प्रतिष्ठेसाठी लोक घराचे 1000 तुकडे करतात, पण मला अभिमान आहे प्रीतमचा आणि माझ्या आईच्या संस्कारांचा. एका मिनिटात ती कामाला लागली आणि एका मिनिटामध्ये एक क्षण सुद्धा तिने त्या खासदारकीचा विचार केला नाही. आता धनुभाऊ, आता तुमची जबाबदारी वाढली असं तुम्ही सांगताय,
तुम्ही आता मोठे आहात हे सांगताय, त्यामुळे परळी मधली जबाबदारी संपूर्णता वाढल्यामुळे परळीत आम्ही एक असताना दुसऱ्या माणसाचं काय काम आहे? कोणी काम केलं असेल तर मी केलंय, कोणी काम केलं असेल तर धनुभाऊनी केलंय, कोणी काम केलं असेल तर प्रीतम ताईंनी केलंय, समोरच्यांनी केलंय काय? मग त्यांना विचारा. मला एवढ्या मी नाव घेत आमच्या सवयीचे ते मला एवढ्या चिठ्ठ्यांची सवय नाही. मला समोरच्यांनी काय केलंय मग त्यांना विचारा. मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है? इथे जे केलंय ते ही आम्हीच केलंय, आणि जे नाही ते केलंय ते आम्हीच करणार आहोत. त्यामुळे त्यांना विचारा. बरं, काहीतरी माझ्या मंचावर जानकर साहेब आलेत, माझ्या मंचावर संभाजी पाटील निलंगेकर आलेत, आणि माझ्या मंचावर किरण पाटील आले आहेत. पण आमचं भाषण सुरू झाल्यावर तुम्ही आलात, त्यामुळे मी मध्ये डिस्टर्ब करणं बरोबर नव्हतं. ते माझ्याच प्रचाराला आले आहेत. मला तरी असं वाटतं की ते माझे सहकारी आहेत आणि आमच्यामध्ये ती अंडरस्टँडिंग आहे, तर ते क्षमा करतील जर नाव घ्यायचं राहिलं असेल तर. मी मंचावरचे नावच घेतले नाही कुणाचे, कारण ते तुझ्यासाठी ठेवलं आहे मी. हां, कारण माझं पॉईंट का. आणि आता कुठे होते बरं? मी असे डिस्टर्ब करतात तुम्ही लोक. ए, भाजप आणि राष्ट्रवादीची युती आहे, एवढ्या धिंगाण्यात भाषण करायला जमत नाही मला. शांत, पिन ड्रॉप सायलेन्स लागतो. बघा आता गप्पा बरोबर. तर पालकमंत्री म्हणून मी या बीड जिल्ह्याची सेवा केली, परळीची सेवा केली. सगळे विकास करून निवडून येता येत नाही हे वाक्य मी अनेक वेळा ऐकलं होतं, ते सत्य झालं. मला तुम्ही परळीतून घरी बसवलं, आणि घरी बसवल्यानंतर मला 5 वर्ष संघटनेचं काम करता आलं. त्या संघटनेच्या कामामध्ये माझा अनुभव फार मोलाचा आहे. पराभवानी पराभूत नाही झालं तरच गोपीनाथ मुंडेची लेख आहे. जो गोपीनाथ मुंडे जेव्हा 1985 निवडणूक हरले होते, तेव्हा लोकांच्या मनामध्ये एक सुप्त दुःख निर्माण झालं होतं. माझ्यावर प्रेम करणारे, माझ्यासोबत सदैव काम करणारे माझे कार्यकर्ते, प्रवाह विरुद्ध पोहणारे माझे कार्यकर्ते, धनुभाऊसारख्या तगड्या उमेदवाराच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या विरुद्ध काम करणारे माझे कार्यकर्ते, हे सदैव माझ्यासाठी मोलाचे राहतील. कारण बाबा गेल्यावर त्यांनी मला सोडलं नाही, हे माझं त्यांचं नातं कायम राहील. त्यामुळे मी जरी खासदार झाले आणि तुमच्या आशीर्वादाने काही झाले, तरी मी परळी मतदारसंघातील माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि आता माझ्याबरोबर दुसरेही प्रेम करणारेच आहेत ना तुम्ही, राष्ट्रवादीचे जरी असले तरी प्रेम करा, या सर्व लोकांची तेवढीच काळजी घेईन. पण ती वेळ धनुभाऊ माझ्यावर येऊच देणार नाहीत एवढा मला विश्वास आहे. मला आता लोकसभेत काय जायचंय आणि कोणी पाठवायचंय हे दोनच वाक्य मी बोलणार आहे. मला लोकसभेत का जायचंय, का जायचंय सांगा, का जायचंय? माझ्यासाठी, माझ्यासाठी जायचंय का? कुणासाठी जायचंय? अरे काय, 75 वर्ष लागले, 78% रेल्वेचं काम आम्ही 2 टर्म मध्ये पूर्ण केलंय. सौंदर्य सर, मी जन्मल्यापासून तुम्ही त्या रेल्वेच्या समितीत होते, पण आता ते काम पूर्णत्वाला आलंय. मला दिल्लीला जायचंय, याचं पहिलं कारण मला जिंकायचंच आहे आणि मी जिंकणारच आहे. पण या परळी मतदारसंघातून 2009 पेक्षा जास्त नाही, दुप्पट तिप्पट लीड आपल्याला घ्यायची आहे, कारण इथे विरोधकाला स्थान नाही. मला दिल्लीला जायचंय, ते या भागातले मी जे मशागत केली पालकमंत्री असताना, नॅशनल हायवे आले, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना केली, 25-15 दिला, कधीही कुणाच्या चहाची मिंदी मी राहिलेले नाही.
कधी मी कुणाला काही अपेक्षा न करता मागून घरी बोलवून माझा चहा पाजून दिलेला आहे. हे सगळं जे मी केलंय त्याची पुढचा टप्पा, त्याचा पुढचा टप्पा गाठायचा आहे. आणि तो पुढचा टप्पा म्हणजे या भागामध्ये मोठे उद्योग आणायचे आहेत. कारण उद्योग आणायला आता वातावरण आहे, रेल्वे आहे, उद्योग आणण्यासाठी हायवे आहेत, स्टेट हायवे आहेत, नॅशनल हायवे आहेत. मला या भागासाठी उद्योग आणायचं आहे, मला या भागासाठी एक मोठा हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी करायचं आहे. नर्गिस दत्तच्या आधार जे हॉस्पिटल आहे तसं की माझ्या जिल्ह्या आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या कॅन्सर पेशंटसाठी आणि मोठ्या ऑपरेशनसाठी तिथे गरिबांचे मोफत इलाज व्हावे आणि त्यांचं आयुष्यसुद्धा जरी त्यांना खरेदी करता येत नसेल तरी त्यांचं आयुष्य आम्ही त्यांना देऊ शकू अशा प्रकारचं हॉस्पिटल करायचं. आणि दुसरं महत्त्वाचं, अत्यंत महत्त्वाचं कारण, कारण आपल्या निकालाची तारीख 4 जून आहे. 4 जूनला मी याच हाताने मुंडे साहेबांचा अंतिम संस्कार केलेला आहे. मी मुंडे साहेबांची सहानुभूती म्हणून तुम्हाला मतदान मागत नाही, मुंडे साहेबांकडे बघून मला मतं द्या असंही म्हणणार नाही. पण मला असं कुठेतरी वाटतं, जी मी कहाणी सुरू केली होती तुमच्या ओरड्यारड्यात दुसरीकडेच चालली, त्या कहाणीला पूर्ण करायसाठीच हे 4 जूनला निकाल आहे असं मला वाटतं. मला विधानसभा न मागता मिळाली, मला लोकसभा न मागता मिळाली. माझ्या या लोकसभेमध्ये जाण्याने जे मुंडे साहेब या जिल्ह्यामध्ये या परळीमध्ये सत्कार घ्यायला येऊ शकले नाही, तो सत्कार घेण्यासाठीच हा 4 जूनला निकाल आहे असं मला वाटतं. त्यांनी जे स्वप्न देशातून मंत्री होऊन काम करताना पाहिले होते ते मी माझ्या राज्यातल्या मंत्रिपदात पूर्णत्वास नेलेत, त्याचा पुढचा टप्पा गाठण्यासाठी मला हे 5 वर्ष पाहिजे. मी हात जोडते, हात जोडते, हे जाती पातीचे प्रचाराला बळी पडू नका. जे तो प्रचार करतात त्यांना विचारा की तुम्ही मतदारसंघामध्ये दुसऱ्या समाजाचे मतं घेऊन निवडून येत नाही का? तुमच्या मतदारसंघामध्ये गेले 6 टर्म कोण उभं राहतं लोकसभेला विधानसभेला? मग तो प्रचार आमच्या या जिल्ह्यात येऊन तुम्ही का करता? अनेक लोक मिळून काही लोकांना निवडून देत होते, मग अनेक काही लोकांनी अनेक लोकांपैकी काही लोकांना निवडून दिलं तर काय बिघडलं? या राज्यामध्ये अनेक मराठा समाजाचे खासदार होणार आहेत, या राज्यामध्ये अनेक मराठा समाजाचे आमदार आहेत, खासदार आहेत, मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत. एक पंकजा मुंडे गेली तर कुणाचं काय बिघडणार आहे? अरे पंकजा मुंडे 10 ठिकाणी सभा घेऊन आली तर त्या ठिकाणी कोण खासदार होणार आहे? माझ्या सांगण्याने, माझ्या हात जोडण्याने, माझ्या विनंतीने जर लोक मतदान करत असतील तर मग तुम्ही मला मतदान का नाही करायचं? तुमच्या मतदानावर माझा अधिकार आहे का नाही? आहे का नाही? तुम्ही मतदान द्यावं याला मी लायक आहे की नाही? मी विकास केलाय का? मी जातीवाद केला? मी विकास करताना जात विचारली? मी या राष्ट्रवादीचे मंचावर जेवढे लोक आहेत त्यांच्या ग्रामपंचायतला साधी ठेच सुद्धा लावू दिली नाही. कधीच मी कुणाची ग्रामपंचायत सस्पेंड करण्यासाठी माझं मंत्रिपद वापरलं नाही. मी या राष्ट्रवादीचे जे माझ्या युतीमध्ये आज लोक आहेत त्यांनी फंडाचे काम केले पण कधीच ते आडवा आडवी जिरवा जिरवी मी केली नाही. माझ्या मंत्रिपदात मी जेवढे काम मंजूर करून आणले होते त्याचे नारळ नंतर सगळ्यांनी फोडले, त्याच्या सुद्धा मध्ये मी कधीही पाय घातला नाही. कारण विकास तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे हेच माझं कर्तव्य आहे. माझी एवढीच विनंती आहे, या परळी मतदारसंघातील सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना, मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना मी भेटले, एकांतात बोलले, वेगळं बोलले, सगळ्यांचं मन मोकळं ऐकून घेतलं, राष्ट्रवादीच्या लोकांची वेगळी बैठक घेतली, केवळ मराठा समाजाची नाही घेतली, सुतारांची घेतली, लोहारांची घेतली, चर्मकारांची घेतली, बौद्धांची घेतली, मुसलमान बांधवांची घेतली, धनगरांची घेतली, बंजाऱ्यांची घेतली, बंजाऱ्यांची घेतली, सर्वांना सोबत घेऊन आम्ही जातो म्हणून सगळ्यांना भेटले. पण मी त्यांना एकच विचारलं की तुम्हाला काय करायचं आहे? बोलले आरक्षण पाहिजे. म्हटलं काय लिहायचं आहे सर्टिफिकेटवर? म्हणले कुणबी. म्हटलं कुणबी म्हणजे काय? तर म्हणले ओबीसी. मग म्हटलं माझी काय अलर्जी आहे? तुम्हाला जे व्हायचं आहे ते मी आधीच आहे.
इथे तुमची नेता म्हणून मी तयार आहे. एक नेता तयार व्हायला 50 वर्ष जातात. ही सावली ईश्वरानी बैद्यनाथांनी तुमच्यावर धरली आहे. ए बाबांनो, मी तुमच्यावर सभाच घेणार नाही. ही सावली वैद्यनाथांनी तुमच्यावर धरलेली आहे, त्या सावलीला तुम्ही मुकू नका. 20 वेळी जाती पातीचं राजकारण करणाऱ्या किती वाढल्या, तरीही तुम्ही त्याला बिलकुल बळी पडू नका, अशी मी तुम्हाला सर्वांना आव्हान करणार आहे. आज मी तुमच्या समोर हात जोडून नम्रपणे उभी आहे. परळीचा माझा पराभव झाल्यानंतर मी या लोकसभेला जे जात आहे ते या भागातल्या विकासाचे आणि तुमच्या आशीर्वादाची शिदोरी माझ्या पाठीवर घेऊन. मला तुम्ही आशीर्वाद देऊन सन्मानाने पाठवा. तुम्ही प्रत्येक बूथ मजबूत करा. मी मजबूत विकास तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या आणि माझ्या विकासाच्या मध्ये मी कोणालाच येऊ देणार नाही. या लोकांना भूलतापा मारायचा प्रयत्न होईल. मुस्लिम बांधवांना सांगतील, अरे बापरे भाजप से डरो, कुछ डरो नाही, अभी कुरेशी भाई साहब ने कितना अच्छा भाषण दिया, काय को भाजप से डरो, किसी का बाल बाका नहीं होगा, ये गारंटी मेरी है और रनुभव की है. एक बार चमत्कार करके दिखाओ और हक से हमसे काम करके लो. सगळ्या बांधवांना भगिनींना बचत गट असेल, रस्ते असतील, विकास असेल, पाणी असेल, दुष्काळ मुक्त जिल्हा करायचा असेल, उद्योगयुक्त जिल्हा करायचा असेल, तर मी आधी काम केलंय म्हणून बोलते, करून दाखवलंय म्हणून तुमच्या समोर आहे. आणि हे प्रश्न मिटवण्यासाठी मी दिल्लीला चालले, ते प्रश्न आता तुम्ही सगळे मिटवा. जबाबदारी राष्ट्रवादीची जास्त आहे, कारण राष्ट्रवादीला कमळाचं दाबायचं आहे, आमचं तर कमळच आहे. पण तुम्ही घाबरू नका, त्या मशीनवर घड्याळच नाही, त्यामुळे चिंता करू नका. तुम्हाला कमळाचं पटन दाबायचं आहे, तुम्हाला 2000 सगळ्यांना दाबायचं आहे. एवढ्या माझ्यापेक्षा तुम्ही लोक उत्साहात आहेत, तुम्हाला आनंद आहे. हे सगळं संघर्ष मिटून विकासाच्या बाबतीत आम्ही परळीत फोकस करू शकू बहीण भाऊ मिळून. आणि आम्ही नेते घडवू दुसऱ्या समाजाचे, दुसऱ्या जातीचे, हे माझं वचन आहे, हे माझं वचन आहे. तुम्हाला सर्व जाती धर्मांना, सर्व समाजांना आम्ही संधी देऊ आणि मिळून चांगलं काम करून विकासाकडे आपली वाटचाल करून घेऊ, हे मी तुम्हाला सांगते. आणि मी सर्वांचे आभार मानून, आत्तापर्यंत तुम्ही जी मेहनत केली धनुभाऊ आणि त्यांच्या टीमनी, जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीचे टीमनी, माझ्या टीमनी, सगळ्यांनी जी मेहनत केली त्या मेहनतीबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानते. 13 तारखेला आपण मला प्रचंड आशीर्वाद द्याल आणि माझा सन्मान ठेवाल आणि मला दिल्लीला त्या मुंडे साहेबांची अधुरी कहाणी पूर्ण करण्यासाठी, तुमच्या विकासाची अधुरी कहाणी पूर्ण करण्यासाठी पाठवाल हा मला विश्वास आहे. हा विश्वास व्यक्त करून मी माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2 मिनिटं धनभाऊ प्रीतमताईचं 2 मिनिटं टाळ्या वाजून स्वागत करा. खासदार म्हणून आता प्रचार संपतोय, हे त्या भाषण करतायत, हे शेवटचं आहे, पण भविष्यात त्यांच्या गुणांमुळे त्यांच्या समोर मोठी पदं लागतील हा मोठी बहीण म्हणून मला आशीर्वाद त्यांना द्यायचा आहे. 2 मिनिटं आपण सर्वजण त्यांच्या टाळ्या वाजून स्वागत करा. 2 मिनिटं लोकसभा 2024 या निवडणुकीच्या प्रचारानिमित्त परळीच्या या न भूतो न भविष्यती अशा विराट सभेसाठी उपस्थित चे बंधू जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजयजी मुंडे साहेब, ज्यांच्या प्रचारार्थ ही सभा होतीये, त्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या नेत्या पंकजाताई, चे दुसरे बंधू जानकर साहेब आणि सन्माननीय मंच, आत्ताच ताईंचं मार्गदर्शन आपण सगळ्यांनी ऐकलं आणि उभ्या उभ्या का होईना, छत्रपती उदयनराजे हे पंकजाताईंना आशीर्वाद देऊन गेलेले आहेत. त्यामुळे पंकजाताईंच्या विजयावरती शिक्कामोर्तब हे आजच झालेलं आहे. तरी सुद्धा उद्याच्या निवडणुकीच्या निकालानंतर विजयाची ह्याच्याहीपेक्षा मोठी सभा आपण घेऊ एवढं या निमित्ताने सांगते. 10 वर्षाच्या कामाचा उहापोह करता आला असता, मी 10 वर्ष यासाठी म्हणते कारण माझे खासदारकीची 10 वर्ष, त्यांच्या राजकारणाला 25 वर्षाचा काळ झालेला आहे, त्यामुळे फार जास्त बोलणार नाहीये. 2 वेळा
तुम्ही माझ्या पाठीशी भरभरून आशीर्वाद उभे केलेत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. आज तुम्हाला सगळ्यांना पंकजाताईंसाठी लोकसभेच्या निवडणुकीचे आशीर्वाद मागायला आलेली आहे. तुम्ही दिलेलं प्रत्येक आशीर्वाद रूपी मत हे बीड जिल्ह्याला विकासाची एक एक पायरी उंच चढवणारं ठरणार आहे. हा विश्वास आपण सगळ्यांनी मनात बाळगायचा आहे. जे प्रेम आजपर्यंत दिलेलं आहे तेच प्रेम उद्याच्या निवडणुकीमध्ये द्या. कारण मी एकच सगळ्यांना सांगू इच्छिते, ही निवडणूक एक खासदार निवडून आणण्याची नाही. ही निवडणूक राजकारणात चुकीचे पायंडे पाडवण्याचा ज्यांनी प्रयत्न केलाय त्यांचे चुकीचे प्रकार हणून पाडण्याची, तो बीड जिल्हा जो नेहमी पुरोगामी विचारांचा राहिलेला आहे, जातीपातीच्या राजकारणाला बळी न पडता, धर्माच्या राजकारणाला बळी न पडता, नेतृत्वामध्ये स्त्री पुरुष हा भेद न करता सक्षम नेतृत्वाच्या पाठी उभा राहिलेला बीड जिल्ह्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. त्यामुळे उद्याची निवडणूक हे एका खासदाराची नाही, ही एका नेत्याची निवडणूक आहे. एखाद्या निवडणुकीने एखादा आमदार खासदार निवडून येतो किंवा पराभूत होतो, पण नेते घडण्यासाठी आयुष्य आणि पिढ्यानं पिढ्या झिजावे लागतात, वर्षाचे 365 दिवस काम करावं लागतं. हे सोशल मीडियाचं जग नाही, सोशल मीडियावर निवडणूक नाही. तुम्हाला मतं फेसबुकवर टाकता येतात का? इंस्टाग्रामला आहे का पोलिंग चीट? तर ही निवडणूक ही प्रत्यक्ष मतदानाचे क्षेत्रावर जायची आहे. जर मत फेसबुकला दिलं तर मग गावाचा रस्ता पण फेसबुकलाच घ्या, जमतंय का? काय प्रत्यक्षात जे नेते विकास करणार आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची ही निवडणूक आहे. ही निवडणूक ही उद्याच्या येणाऱ्या राजकारणाचा पाया घालणारी, पाया ठरवणारी निवडणूक असणार आहे. उद्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारी निवडणूक असणार आहे. त्यामुळे हे मतदान हे तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. हे मतदान आजचं वाया जाऊ देऊ नका. परळीवर विशेष जिम्मेदारी आहे, कारण बीडकडे बीडच्या निवडणुकीकडे देशाचं लक्ष आहे आणि या निवडणुकीत परळी काय करते ह्याच्याकडे बीड जिल्ह्याचं लक्ष आहे. त्यामुळे परळीनी आपल्या हे आज सन्मानपूर्वक विजय पंकजाताईंना देणं ही आपली सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे. आपण ती उत्तमपणे पार पाडाल हे गृहीत धरून तुम्हाला मी ॲडव्हान्समध्ये आभार देते. आणि जास्त वेळ न करता मी आत्ता सन्माननीय धनंजयजी मुंडे साहेबांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं. स्पीकरांना ही विनंती करतोय की धनुभाऊनं एका बहिणीला आणि भावाला विजय करण्यासाठी श्रम घेतलं त्या धनंजय मुंडेंचं मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो. आणि हा जोडून तुम्हाला विनंती करतो की आमची बहीण पंकजा मुंडे ही नुसती खासदार नाही तर या देशामध्ये केंद्रीय मंत्री होणार आहे. तिला मतदान द्या एवढीच अपेक्षा करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत. प्रचाराच्या सांगतेची ही सभा आहे. माझ्या भगिनी भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय चिटणीस, या जिल्ह्याच्या भावी खासदार आणि केंद्राच्या भावी मंत्री, पंकजाताई मुंडे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित सर्व महायुतीचे सन्माननीय नेते, आज पंकजाताईंना प्रत्यक्ष या बीड जिल्ह्याच्या मातीत येऊन ज्यांनी आशीर्वाद दिले आणि त्यांना परत सूर्य मावळायच्या अगोदर पुण्याला पोहोचायचं होतं, ते युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज छत्रपती उदयनराजेंनी या ठिकाणी आले. मी या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि मुंडे कुटुंबातला मोठा असल्यामुळं त्यांचे मुंडे कुटुंबाच्या वतीनं मनपूर्वक आभारही व्यक्त करतो.
22 बॉल राहिलेत, आणि सेंचुरी करायची आहे. त्यामुळे हे जे चाललंय ते बंद करा. ही बीड जिल्ह्याची लोकसभेची निवडणूक अतिशय आगळ्या वेगळ्या वळणावर गेली आहे. मला वाटत होत की या बीड जिल्ह्याची निवडणूक संबंध देशभरामध्ये लोकसभेची निवडणूक होत असताना विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक व्हावी. मला नाही, आपल्यापैकी अनेक जणांना हे वाटत असेल की ही निवडणूक फक्त आणि फक्त विकासाच्याच मुद्द्यावर व्हायला पाहिजे होती. पण इथं उपस्थित बंधूंनो भगिनींनो, आपण सर्वजण आज पंकजाताईंना आशीर्वाद द्यायला आलात. दुःखाने आणि खेदाने व्यक्त व्हावा लागत आहे की ही निवडणूक या बीड जिल्ह्याची, देशाच्या आणि या जिल्ह्याच्या विकासावरती नाही झाली तर फक्त जाती पाती आणि धर्माच्यावर झाली. पण या बीड जिल्ह्यानं कधी जात पात धर्म कुणी कितीही कुठल्याही निवडणूक प्रयत्न केला तर या बीड जिल्ह्याची मायबाप जनतेने कधी जात पात धर्म बघितला नाही. तर कर्तृत्ववान माणसाच्या पाठीमागे हा जिल्ह्यातली प्रत्येक जात पात धर्म या ठिकाणी उभी राहिलेली आहे. मी आपल्याला सूचना केली की मला 22 बॉल मध्ये सेंचुरी करायची आहे. तुम्हाला असं वाटलं असेल की मी भाषणाच्या सेकंदावर मिनिटावर बोललो आहे, नाही. पंकजाताईचा विजय सुनिश्चित आहे. तो विजय ऐतिहासिक मताने होणार आहे हेही सुनिश्चित आहे. पण त्या ऐतिहासिक मतामध्ये सर्वाधिक ऐतिहासिक मतधिक हे परळी विधानसभा मतदार संघाचं असलं पाहिजे. हे तुम्ही देणार आहेत का? याच्यासाठी म्हणलं होतं 22 बॉल मध्ये आपल्याला 100 रन काढायचे आहेत. आता कळालं? आज या ठिकाणी अनेक गोष्टी बोलता येतील. आज जात पात धर्म काढले होते पण केंद्राच्या 80 कोटी जनतेला ज्यावेळेस मोदी साहेबांनी मोफत राशन दिलं, आपल्यापैकी किती जणाला मिळालं हात वर करा. ज्याला राशन मिळालं त्याची जात पात धर्म केंद्राने काढली. शेतकऱ्याला आपल्या खात्यावर 6000 रुपये मिळाले, आपल्यापैकी किती जणाला मिळाले हात वर करा. जात पात धर्म काढली. मग इथं मात्र मतदान देताना जात पात धर्म येते कुठून, कशासाठी? हे आज नाही, 2009 ला आता ज्या सोशल मीडियावरती काही घोषणा येत आहेत आपल्या विरोधात. स्वर्गीय मुंडे साहेब पहिल्यांदा लोकसभेला उभे राहिले त्यावेळेसही याच घोषणा होत्या, याच घोषणा होत्या. पण या बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेने त्यावेळेसही दाखवून दिलं आणि आजही बघा की आपल्या दृष्टीने ही निवडणूक पंकजाताईची नाही, त्या नेत्या आहेत म्हणून नाही, तर त्या देशाच्या लोकनेत्या आहेत म्हणून आपल्यासाठी ही महत्त्वाची निवडणूक आहे. आम्ही प्रारब्ध भोगला, एकमेकाच्या विरोधात लढलो, पण व्यासपीठावर बसलेलो असताना एक क्षण मला आठवला. तो क्षण होता ताई तुमच्या 2009 विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करायचा. आज तो क्षण तोही माझ्या दृष्टीने आनंदाचा होता. जीपवर उभा राहून पंकजाताई तुम आगे बढो,
हम तुम्हारे साथ है म्हणणार आहे. आज तुम्ही देशाच्या सार्वभौम सभागृहात जाता है. हा भाऊ पुन्हा तुमच्या पाठीमागे आहे. पंकजा आता ही तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. आज स्वर्गीय मुंडे साहेब नाही, स्वर्गीय अण्णा नाही. स्वाभाविक आहे, कुटुंबातला मोठा म्हणून जबाबदारी माझ्यावर आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्यावर आहे. माझे हात जोडून कळकळीची आपल्याला विनंती आहे. गावामध्ये गटातटाचे राजकारण इतक्या दिवस होत, आता गटातटाचा राजकारणाचा विषय नाही, ही निवडणूक लोकसभेची आहे. आज सगळ्यात महत्वाची जबाबदारी या निवडणुकीची माझ्या खांद्यावर आहे. ती फक्त विजयाची नाही तर दिल्लीला दाखवून द्यायचं आहे की एकदा बीड जिल्ह्याने ठरवलं तर ऐतिहासिक विजय या ठिकाणी देतो. ताई प्रारब्ध आपण दोघांनी भोगला, तो प्रारब्ध भोगत असताना देवाने सुद्धा आपल्या दोघांकडून चांगल्या गोष्टी घडून दिल्या. स्वर्गीय मुंडे साहेब नसताना तुम्ही या ठिकाणी 10 वर्ष प्रीतम ताईंना खासदार केलं, आपण मंत्री होतात, या जिल्ह्याचा विकास केला. विकास तुमच्या हाताने झाला, प्रारब्ध मीही भोगलं, तुम्ही भोगत असताना तुम्हीही एक नेतृत्वाची फळी तयार केली. मीही प्रारब्ध भोगत असताना मी सुद्धा एक नेतृत्वाची फळी तयार केली. आणि आनंदाचा क्षण आज इथं एवढाच आहे की सगळी नेतृत्वाची फळी इथं सगळीकडे बघितलं तर ताई आज तुमच्यासाठी, तुमच्या विजयासाठी पूर्णपणाने एकवटली आहे. किती हो आमच्या ताईची भीती, किती हो आमच्या ताईची भीती. आमच्या माजी नेतृत्वाला, दैवताला, आदरणीय नेत्यांना 3 दिवस जिल्ह्यात येऊन बसावं लागत. 3 दिवस, 3 दिवस मुक्काम आला. आज या बीड जिल्ह्यामध्ये विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढली जात नाही. 3 दिवस मुक्काम आला. कुठल्याही या बीड जिल्ह्यातल्या पत्रकारांना त्यांना विचारावं, अरे आता प्रचार 6 वाजता संपतोय, शेवटचा प्रश्न तरी शरद पवार साहेबांना विचारा की नेमकं तुमचं मराठा आरक्षणाबद्दल काय मत आहे. आरक्षणाच्या पाठीमागे राहून राजकारण करायचं, अरे आता आरक्षणाचा मुद्दा राहिलाच नाही. निजामकाली दस्ताप्रमाणे प्रमाणपत्र द्यायचे होते, दिले. 10% आरक्षण विशेष अधिवेशन बोलून कायदा करायचा होता, केला. तो टिकवायचा होता, टिकला. सगळा स्वैराचा विषय होता, त्याचं जाहीर प्रकटन काढलं, मग राहिलं काय. अरे ज्या दिवशी कुणबीचं प्रमाणपत्र मिळायचा निर्णय सरकारने घेतला, त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या विरोधातल्या बहुरंगानं पहिलं प्रमाणपत्र त्याने घेतलं. पहिलं प्रमाणपत्र घेतलं, ताई तुम्ही म्हणलात, सगळे विचारतात, पण ह्यांनी पहिलं प्रमाणपत्र कशासाठी घेतलं, तर केजच्या खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीय मतदार संघात त्या प्रमाणपत्रावरती अर्ज दाखल करायचा होता. मग आता तुम्ही काय झालात, एकीकडे ओबीसी म्हणून प्रमाणपत्र घ्यायचं, ओबीसी मतदार संघात अर्ज दाखल करायचा, तिथं मात्र ओबीसी लोकसभेच्या निवडणुकीला काय, असं कसं राजकारण आपण समजून सांगाल. अरे आज छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण सर्वांनी इथं दर्शन घेतलं, त्यांचे 13वे वंशज ताईंना आशीर्वाद या ठिकाणी द्यायला आले,
अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वराज्य उभं करत असताना 18 पगड जाती धर्माच्या सर्वांना सोबत घेऊन स्वराज्य उभं केलं. त्यावेळेसपासून गावगाडा, त्यावेळेसपासूनचा गावगाडा, गावकोस, 18 पगड जाती धर्मातले सर्व लोक एकत्रित या ठिकाणी गुणा गोविंदाने राहतात. पण इथं मात्र बीड जिल्ह्यामध्ये अतिशय वेगळ्या पातळीवर, एवढ्या खालच्या पातळीवर एवढा द्वेष की आम्ही दोघं बहीण भाऊ आता गाडीतून येताना छत्रपती उदयनराजेंच्या साक्षीनं बोलत होतो की एवढा द्वेष जर होत असेल तर कधी कधी आमच्या सरक्याला सुद्धा खरंच राजकारण समाजकारण करावं का नाही करावं. अरे आम्ही आमच्या कुठल्या तरी जातीत जन्माला आलो हा आमचा दोष आहे. काय अशी पद्धत आहे का देवाला अर्ज द्यायची पुढच्या जन्मी कुठल्या धर्मात कुठल्या जातीत जन्माला यायचं अगोदरच अर्ज लिहून ठेवायचा आहे का मालक असलं काही. एवढा द्वेष. अरे विकासाच्या मुद्द्यावर तुम्हाला बोलता येत नाही पण इथं मात्र जाती पातीचं राजकारण करून द्वेष निर्माण करताय. मला खात्री आहे, मला विश्वास आहे तुमच्या सगळ्यांवर, मायबाप जनतेवर. इथं प्रत्येक जातीचा प्रत्येक धर्माचा माणूस आज प्रचाराच्या समारोपाला गेली 45 दिवस तुम्ही आहो रात्र पंकजाताईंना ऐतिहासिक विजय प्राप्त करण्यासाठी कष्ट करताय. या कष्टाचं मोल तुमचे उपकार आम्ही कधीही फेडू शकत नाही. आमच्यावर तुम्ही एवढा प्रेम केला की त्या प्रेमाची परतफेड आम्ही आमच्या अंगावरच्या कातड्याची जोडी करून जरी तुम्हाला घातली तरी ती फिटू शकत नाही. आपल्यापैकी कुणी म्हणावं, पंकजा ताईला असेल मला असेल, ताई काळजी करू नका, तुम्हालाही विश्वास देतो माझ्यासाठी राजकारण आचारसंहिता लागली त्या दिवशी चालू झालं आणि मतदान संपलं की त्या दिवशी बंद झालं. ज्यांनी शिव्या दिल्यात दुसऱ्या ती तोही दुसऱ्या दिवशी येऊन काम सांगतो आणि आपण काम करतो हा स्वभाव आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण एक विचार केला पाहिजे. तुमचा माझा काय स्वाभिमान आहे? मी असेल, पंकजाताईने असेल, प्रीतमताईने असेल, इथं व्यासपीठावर बसलेल्या अनेक मान्यवर असेल, ह्या निवडणुकीमध्ये फक्त आम्ही एखाद्या फलाण्या जातीत जन्माला आलो म्हणून विरोध करायचा? अरे आज तुमच्यापैकी अनेक जणांचे सामाजिक प्रश्न सोडवले असतील, आम्ही व्यक्तिगत प्रश्न सोडवले असतील, कुणाचं कर्ज फेडलं असल, कुणाला कर्ज दिला असल, कुणाचा दवाखाना बघितला असल, कुणाचं घरातलं भांडण मिटवलं असेल. एवढंच नाही, टंचाईच्या काळात दरवाजाला वाजून आपल्या सर्व सहकारांनी पिण्याचं पाणी पाजायचं काम केलं असेल, नाही तर कोविडच्या काळात रेमडेसिवीरचं इंजेक्शन देण्यापासून ते सकाळच्या नाश्त्यापासून दुपारच्या जेवणापासून रात्रीच्या जेवणापर्यंत या परळी विधानसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेची सेवा केली. ते सेवा करत असताना आम्ही कधी जात पात धर्म पाहिला? एकीकडे मागासवर्गीय समाजाला म्हणायचं संविधान बदलणार आहेत, चाप की बार 400 पार हो गया कि संविधान बदल देंगे, जोपर्यंत सूर्य चंद्र तोपर्यंत संविधान कुणीही परमपूजनीय बाबासाहेबांचं बदलू शकत नाही. त्यामुळे तुम्ही त्या बाबतीत कधीच मनात सुद्धा विचार आणू नका. आणि मेरे कौम के सभी भाई और बहनों को हाथ जोड़ के आप सबसे गुजारिश है, हर बार जब जब कौम की इज्जत का सवाल आया, कौम को मदद करने का सवाल आया, आपने भी मुझसे प्यार किया, मैंने भी उतना प्यार किया. पिछले 22 साल से आपको गले से गले लगा के ईद की मुबारकबाद देता हूं. तब सिर्फ बात गले से गले लगाने की नहीं होती है, तब
तब मैं अपनी रूह आपके दिल में छोड़ता हूं और मेरी रूह आपके दिल में छोड़ता हूं। इसलिए भाइयों, यहां से सोचोगे तो कुछ अलग लगेगा, दिल में तो आपके पंकज आताई और हम ही है, तो यहां से मत सोचो, दिल से सोचो। इस चुनाव में मुझे कुछ पता चला, इस्माइल भाई यहां यहां, जावेद भाई, शकील भाई, हाँ, अजीज भाई, ये सब है, अयुब भाई है, अल्ताफ, सभी, सबसे मेरी गुजारिश है, मेरे घर की इज्जत है, अपने गांव की इज्जत है, अपने कौम की इज्जत है कि नहीं। मुझे कहा गया कि यहां पे कोई ऐसा उम्मीदवार खड़ा करो, मैंने बोला नहीं, अगर कौम मुझ पे भरोसा करती है तो मुझे भी उस कौम पे भरोसा है और उस भरोसे की बात करता हूं, वो भी वोट करेगा। म्हणून हात जोडून माझी आपल्याला विनंती आहे, ही जात पात पंथाच्या पलीकडची, धर्माच्या पलीकडची, विकासाची निवडणूक आहे। अरे आपण स्वप्न बघतोय, एकीकडे परळीहून बीड मार्गे नगर मार्गे मुंबईला रेल्वेने जाण्याचं जे प्रीतमताईंनी स्वप्न पूर्ण केलं, आज मला सांगा आपल्याला काय मिळालं म्हणून चर्चा आपण करतोय। विरोधक टीका करतायत की या बहीण भावानी काय केलं। मी केजला म्हणलं की ताई मंत्री असताना पीएमजीएसवायचे, सीएमजीएसवायचे, सीआरएफचे जेवढे कामं निघाले त्याच्यातले अर्धे कामं फक्त भौरंगाच्याच कॉन्ट्रॅक्टरला। आमच्या काळातही तसंच आहे, आणि तो म्हणतोय विकास झाला नाही। अरे मग तुला गुत्तेदारी कशी मिळाली? सरळ प्रश्न आहे, सीधा सवाल आहे। आता काही जण म्हणले की या बीड जिल्ह्यातली परळीची मक्तेदारी संपवार आहे, आमची काय मक्तेदारी आहे? आता समारोपाच्या सभेत, अरे परळीची मक्तेदारी धनंजय मुंडे आणि पंकजाताई मुंडे नाही, प्रीतमताई नाही, परळी म्हणजे प्रभू वैद्यनाथ आहे, परळी म्हणजे पंचम द्वादश ज्योतिर्लिंग आहे, परळी म्हणजे तुम्ही आहात, परळी म्हणजे ही मायबाप जनता आहे। आम्ही परळीत आणि बीड जिल्ह्यात कधीही फरक केला नाही, ना कधी आम्ही करणार। विकास सर्व जिल्ह्याचा होणार आहे। अरे जर तिसऱ्यांदा आज संबंध देश जर म्हणतोय की पुन्हा प्रधानमंत्री कोण होणार, अगर मोदी जी वापिस पीएम बनने वाले है तीसरी बार, तो पहली बार अपने को भी यहां से पीएम को भेजना है। डीएम की जब आएगी तब आएगी, दे देख लेंगे। क्या मतलब? पर एक लक्षात घ्या, माझ्या दृष्टीने ही विकासाची जेवढी महत्वाची निवडणूक आहे, तुम्ही माझं कुटुंब आहात, माझं जे काय आहे ते तुमचं आहे, आमच्या कुणाच्याही दारातून आपल्यापैकी एकही कुठल्याही अडचणीच्या काळात त्या अडचणीचा निकाल निघाल्याशिवाय गेलं नाही। कुठल्याही अडीनडीला आपल्यापैकी कसलीही गरज गरजूवंत समोर आला तर तो कधीच रिकाम्या हाताने गेला नाही। मग मला सांगा, एवढं प्रामाणिकपणा ना, इमानदारी ना काम आपण या ठिकाणी करतोय, तर आपण सुद्धा या बीड जिल्ह्याला जर देश जगाच्या पातळीवर विकास करत असेल तर बीड जिल्ह्यानं सुद्धा देशाच्या सोबत विकास केला पाहिजे। मोदी साहेब जगात जर देशाचा विकास करतायत तर मोदी साहेबांसोबत पंकजाताईंनी सुद्धा या बीड जिल्ह्याचा विकास केला पाहिजे। त्या विकासासाठी ही निवडणूक महत्वाची आहे। आणि बघा, योग काय असतो, प्रारब्ध काय असत, नियतीला काय मान्य असत, तो दिवस चांगला म्हणावा का वाईट म्हणावा, ज्या दिवशी पंकजाताईंनी स्वतःच्या हाताने स्वर्गीय मुंडे साहेबांना 2014 ला अग्नी दिली,
त्याच दिवशी आपल्या या लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल आला. ज्या दिवशी अग्नी दिली त्याच दिवशी निकाल. आणि हे सगळं आपल्या सर्वांसाठी एक आव्हान आहे. गुलाल उधळावा का दुःख व्यक्त करावं, पण नियतीला जर मान्य असेल की दिलेल्या अग्नीतून आज 10 वर्षानंतर पुन्हा स्वर्गीय मुंडेसाहेब पंकजाताईच्या रूपाने आपल्या सगळ्यांच्या समोर येत असतील तर ते आपल्याला आनंदानं स्वीकारावं लागेल. आणि तो आनंद जर आपल्याला आणायचा असेल तर हे असले भाऊरंगी जे म्हणते हृदय फाडलं, एकीकडं धनंजय मुंडे दुसरीकडं अजित दादा, आणि गऱ्यानं 6 महिन्यात हृदयाचं प्रत्यारोपण केलं. जसं किडनी बदलतं तसं हृदयच बदलून टाकलं. पण तुम्ही काळजी करू नका, एखादी केस झाली तर होऊ द्या, काय फरक पडत नाही. लय मोठ्यात आणखीन एक सही, इथून खालून वरून 4-5 मला घड्याळ दाखवले. तारा मला घड्याळ पक्की माहिती आहे, पण आता विषय कमळाचा आहे म्हणून हात जोडून कळकळीची विनंती आहे. गावात मतभेद असतील, गावात गटतट असतील, गावात 2 पार्ट्या असतील, एकमेकाच्या विरोधात मागच्या 10-12 वर्षापूर्वी आपण लढलो असू, काही केलं असू, पण आता मात्र ती गटातडाची निवडणूक नाही. आता मात्र ती ग्रामपंचायतीची नाही, पंचायत समितीची नाही, जिल्हा परिषदेची नाही, नगरपालिकेची नाही, विधानसभेची सुद्धा नाही. ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची, अस्मितेची, स्वाभिमानाची आहे. आणि स्वर्गीय मुंडेसाहेबांना 4 तारखेला त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सर्व भरभरून त्याची 13 तारखेला परत भेट करायची. आपल्याला आपली लेख अनुक्रमांक, आपली लेख पंकजाताई गोपीनाथ मुंडे कमळ, त्याच्या समोरचं बटन दाबून पंकजाताईंना आपल्या परळी विधानसभा मतदारसंघातून बीड जिल्ह्यातून ऐतिहासिक मदत ते मिळणार आहे. पण परळीत नंबर 1 लीड कुठली, बीड जिल्ह्यात नंबर 1 लीड कुठली? त्यामुळे पंकजाताई तू मागे बळो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.